गोरख पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहे. बॉलिंग मार्कवर पॉवर प्ले षटक आहे. किशोर आणि हर्षद ही जोडी खेळपट्टीवर. चला तर सामना आपण सुरू करूया. लगेचच पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स गो गेम ऑन. पहिला चेंडू पुढे येऊन स्टेपाडून खेळलेला मिड ऑनला चेंडू येते. एक धाव पूर्ण केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. किशोर खातं खोलतोय, संघाचं खातं खोललेलं आहे. 33x1 फोर व्हीलर सह संपूर्ण भारतामध्ये प्रथमच टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप बघायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2022. चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशोक याच्या बॅट मधून निघालेला दणदणीत षटकार. ओरपीच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर ओळखली आणि चेंडूला फेकून दिला. तो काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दमदार षटकार. धावसंख्या धावपलकावर वाढते ती 7. पहिलं पॉवर प्ले षटक आहे प्रगतीपथावर. षटकार अशोक याच्या बॅट मधून आलेला आहे. षटकार निसी खातं खोलतोय. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर गोरख. गोरख सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. चेंडू मात्र बघूया ऑन साइडला. स्लॉग स्वीपच्या अंदाजाने खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केलेला चेंडू जातो डीप स्क्वेअर रेगला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 9. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर गोरख. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. चेंडू मात्र सोडून दिला होता. निश्चितच स्वेअर चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा ते मिळेल. एक अवांतर धाव. धावसंख्या डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते ती 10. बिनबाद 10 अशी धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. पुढे येऊन स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बीट झाला फलंदाज. बीट झाला एष्टी रक्षक. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला उचलला गेला. पंचांचा इशारा ते बाईत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर. 11 बिनबाद 11 अशी सुरुवात बघायला मिळते ती. नाणेफेक गमावल्यानंतर डुंगे या संघाची चांगली सुरुवात बघायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किशोर आणि अशोक ही जोडी खेळपट्टीवर. पुन्हा एकदा सज्ज होताना अशोक बॉलिंग मार्कवर. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते डीप एक्स्ट्रा कबर सीमारेषेकडे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. 3 धाव पूर्ण केलेले आहेत. फेकापेकी बघायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 3 ने वाढते धावपलकर. 14. चांगली सुरुवात बघायला मिळते पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. गावदेव चौथा डुंगे या संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर गोरख. पुढे येऊन स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते निर्धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर 14. एक चांगली सुरुवात आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण केलेलं आहे पहिल्या षटकामध्ये. 14 धावांची भागीदारी बघायला मिळते 2 सलामीवीरांमध्ये. किशोर खेळतोय 1 या धावसंख्येवर. अशोक खेळतोय वैयक्तिक 11 धावांवर. 1 षटकाराचा समावेश आहे इनिंगमध्ये. चला टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची नाही. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय जय कालिका माता कालवरे संघाने. कारण निर्धारित 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा तुम्हाला कालावधी देण्यात आलेला आहे.
प्रवीण आता दुसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. आर डी ओवली टीमचा कॅप्टन आपण ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आर डी ओवली टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रवीण. सामना करेल फलंदाज अशोक. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता पंच भाऊ पाटील यांचा इशारा ते व्हाइट बॉल स्वेअर चेंडू होता उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा. मिळेल एक अवांतर धाव सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 15 बिनबाद 15 धावांची भागीदारी बघायला मिळते. दोन ओपनर बॅट्समन पाहतोय किशोर आणि अशोक. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. चेंडूला चिप केलेला आहे. चेंडू जाते मिड ऑनला क्षेत्ररक्षक झेपावतोय. तिथे फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 16. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रवीण. एक आगली वेगळी रनअप बघायला मिळते. पुढे येऊन स्टेप आडून खेळलेला आहे गोलंदाज झेपावतोय. नो मॅन्स लँड वर चेंडू पडला होता. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होते. कोणी मारले गगन चुंबी एका पाठोपाठ अशोक बाद झालेला. नवीन फलंदाज विश्वनाथ येतोय. संघाचा लीडर सरसेनापती धुवाधार फलंदाज आहे. मोठे पटके खेळण्यामध्ये वाकबगार असलेला फलंदाज. नुकतीच जी नाईट सर स्पर्धा संपन्न झाली शेलार पॉवर शेलार यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये काय खेळ केला होता या खेळाडूने. अतिशय धमाकेदार बॅटिंग केली होती प्रत्येक सामन्यामध्ये विश्वनाथ याने आणि तेच सातत्य त्याला कायम ठेवावं लागेल. उंच पुरा असा फलंदाज विश्वनाथ आता मात्र सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होते प्रवीण. टॉल मॅन विश्वनाथ सज्ज झालेला आहे. प्रवीण सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये टाकला होता. फक्त डिफेन्स केलेला आहे शॉर्ट बॅक लिपने. पद आपण ना हा ना हा ना होता ना. आता मात्र पंचांचा काय इशारा ते बघूया. फलंदाज धावचित बाद होते. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. खेळी संपुष्टात आलेली आहे किशोर याची. लागणारा दुसरा झटका डुंगी या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना शशिकांत. आता मात्र ह्या जोडीवर खूप मोठी जबाबदारी असेल संघाची कारण धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण
18 दोन फलंदाज जे बाद झाले दोन्ही फलंदाज धावची चरोबाने बाद झालेले आहेत। तालमेलची कमी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्यासाठी यस नो वेट चा इशारा असणे खूप महत्त्वाचं असते। होय नाही थांब पण दोघांमध्ये ते बघायला मिळालेलं नाही आणि दोन्ही फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालेले आहेत। पहिला फलंदाज बाद झाला अशोक, त्यानंतर बाद झाला किशोर। क्रमांक 4 खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बाद आहे शशिकांत स्ट्राईकवर, प्रवीण सज्ज होते बॉलिंग मार्कवर। चेंडू मात्र अतिशय चांगला फटका खेळलेला आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही। फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज, सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 19। धावा चांगल्या आहेत पण गडी झटपट दोन बाद झाले। पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होते, सामना करेल फलंदाज विश्वनाथ। चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती, स्विंग अँड मिस, फाईन डिलिव्हरी, काय चेंडू टाकला होता फलंदाजीच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता। निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 19। पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रवीण, चांगली गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये कारण पहिलं षटक गोरख याचं महागड षटक बघायला मिळेल, तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये कंट्रोल बॉलिंग करताना प्रवीण। चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला अलॉंग दी कार्पेट चेंडू चालले तो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या मधोमध चेंडूला उचलला गेला, फेक केली, फक्त एकच धाव मिळेल विश्वनाथ याला। सिंगलच्या मदतीने दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे। धावसंख्या धावपलकावर पाहतोय 20, 10 सरासरीने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत धावपलकावर। येणारे अजून दोन षटकं आणि बघूया दोन षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय गावदेव चौथा डुंगे हा संघ। माझ कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, तेहतीस बाईक आणि एक फोर व्हीलर्स संपूर्ण भारतात प्रथमच टेनिस क्रिकेटमध्ये। आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2022 भव्य दिव्य असं आयोजन गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित, पाहतोय क्रिकेटचा एक बिग शो। या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनदादा तरे आणि सुनीलजी घरत यांच्या माध्यमातून हा शो ठेवण्यात आलेला आहे। सलगचा 4 दिवस या स्पर्धेचा पहिल्यांदाच पाहतोय आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये VVIP बॉक्स एअर कंडिशन, अगदी वानखेडे स्टेडियमची आठवण करून देणारी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे, लाजवाब आणि शानदार आयोजन बघायला मिळते। सध्या एकच चर्चा आहे राष्ट्रवादी चषक 2022 धमाकेदार आयोजन बघायला मिळते। बाला तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर, फुलटॉस चेंडू टर्न केलेला आहे चेंडूला, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा नो बॉलचा इशारा येते 1-4। कार्यकर्ता लय माना नदी, आता मात्र यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट। या 5 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता मात्र हाय जम्प मारताना स्कोर बोर्डवर 25 धावा, चांगला आकार येतोय। लॉलीपॉप डिलिव्हरी दिली होती फुलटॉस चेंडू, विश्वनाथ त्याने चेंडूला भिरकावून दिला होता मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। फ्री हिट बॉल सज्ज होते बॉलिंग मार्कवर बाळा।
चेंडू मात्र प्रॉपर बैट वर घेता आला नव्हता, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, ओवर थ्रो होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते, दोन धावा कंप्लीट केलेले आहेत, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये ओवर थ्रोच्या रूपामध्ये, धावसंख्या दोन ने वाढते धावपलकावर 27. आर्म ऍक्शन आपण जर बघितली तर मसल बॉलर आहे बाला सोहेल तन्वीर, अशा प्रकारची ॲम ॲक्शन करताना पाकिस्तानचा गोलंदाज आपण बघितला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, पुन्हा एकदा सज्ज होताना बाला. चेंडू मात्र स्विंग अँड मिस, बघा फलंदाज देखील अचंबित झाला होता, डबल मांडेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती, खांद्याचा अतिरिक्त भार देताना गोलंदाजी करताना बाळा. चेंडू मात्र निश्चितच फुलटॉस चेंडू, बीमर चेंडूची फेक केली होती निश्चितच, आता मात्र हा गोलंदाज ह्या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही, पंचांचा नोबॉलचा इशारा आला होता, एक धाव मिळेल, धावसंख्या वाढते धावपलकावर 28 आणि यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया आता ते षटक पूर्ण करण्यासाठी कोणता गोलंदाज येईल बॉलिंग मार्कवर. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका, बघा आयोजकांकडून आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे, लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. बघा अजून जर जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल, पण आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. खूप उशीर केला जात आहे सामन्यामध्ये, खूप वेळ घेतला जात आहे. गणपती भोईर आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. फ्रीट बॉल सामना करेल फलंदाज विश्वनाथ. धावसंख्या धावपलकावर पाहते 28. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता, फ्रीटचा बॉल होता, समाचार मात्र घेता आलेला नाही, तो विश्वने द्याला पूर्णपणे चकित झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या कायम आहे धावपलकावर, तिसरी षटक आहे प्रगती पथावर 28. पुन्हा एकदा सज्ज होता ना बॉलिंग मार्कवर बाळा. फ्लिक केलेला आहे चेंडूला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, गुड शॉट सुरेश मात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश मात्रे बाळ्या मामा एक नंबर. काय फटका खेळला होता जितू, तिसरे षटक आतळते वादळ, अतिशय चांगला रिस्की शॉट खेळला होता तिथे, मनगटी फटका बघायला मिळाला चौकाराच्या मदतीने, धावसंख्या वाढते धावपलकावर 32. संघाचा संघनायक लीडर 12 धावांवर खेळतोय, चांगलं योगदान आपल्या संघासाठी देताना विश्वनाथ. चांगली धावगती राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे विश्वनाथ याने, विशेष करून आक्रमणाला सुरुवात केलेली आहे, दोन चौकार आतापर्यंत त्याने पेश केलेले आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर जितू. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका भिरकावून दिलाय चेंडूला, 6 धावांसाठी हा दणदणीत षटकार.
शिंदेशाईच्या सुरात सांग मिलिन तो खर, शिंदेशाईच्या सुरात सांग मिलिन तो खर, सुरेश मात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश मात्रे बाळ्या मामा एक नंबर, त्यांनी कसली कंबर, समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुरेश मात्रे बाळ्या मामा एक नंबर। षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावपलकर, 38 चांगला आकार येतोय आणि काय फलंदाजी करते आपल्या संघासाठी। कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जाते आणि कॅप्टन नॉक इनिंग खेळताना, आता मात्र विश्वनाथ कर्णधाराला साजेसा खेळ करताना मैदानावर पाहतो विश्वनाथ, याला कॅप्टनशिप इनिंग खेळताना या महत्वाच्या सामन्यामध्ये। चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका। पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर जितू, व्हीआयपी डाईज एंडच्या टोकाकडून फुल टॉस अपोलेवर घेऊन चेंडूला भिरकावून दिलेला आहे क्षेत्ररक्षक दक्ष, गुड कॅच, फलंदाज बाद होते विश्वनाथ। तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे। धावसंख्या धावपलकर 38, तीन गड्यांच्या मोबदल्यात शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे सर्वे सर्वा। सुनीलजी घरत आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्रिकेटचा एक अद्भुत नजारा बघायला मिळतोय। टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप, न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा, दर्जेदार आयोजन बघायला मिळते। गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषक 2022 सध्या संपूर्ण भारतामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी चषक 2022 33 बाईक आणि एक फोर व्हीलर प्रथमच पाहतोय टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप। शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे गोलंदाज दीपक, सामना करेल फलंदाज सोजन। फ्लिक केलेला आहे, काय फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय मिड विकेट सीमारेषेवर, चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ। कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार, कधी बॉलर ना पुटलंय काम, विकेट घेऊन करतोय कार। चौथा फलंदाज बाद झालेला, अफलातून झेल घेतला आणि मैदान सोडावं लागलेलं आहे सोजन याला। प्लॅटिनम डक गोल्डन डक वर बाद झालेला आहे। धावसंख्या कायम आहे धावपलकर 38। जयेंद्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे या स्पर्धेचे सर्वे सर्वा शिलेदार सुनीलजी घरत। पुन्हा एकदा आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा सज्ज होता ना बॉलिंग मार्कवर दीपक, चेंडू मात्र ठाईव केलेला आहे जमीन लगत, चेंडू चाललाय मिड ऑनला, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगली फिल्डिंग बघायला मिळते, फक्त एकच धाव मिळेल। धावसंख्या एकने वाढते 39। कशेळी आणि केवणी 40+,
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी यायचे. कशेली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. केवणी संघाच्या संघनायकाने नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो ना. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अतिशय वेगवान चेंडू, भन्नाट चेंडू बघायला मिळाला. वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करताना अगदी वेगावर सवार झालेला आहे रफ्तार के सौदागर दीपक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चेंडू मात्र बघूया. गोलंदाज डोक्यावरून खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धाव पूर्ण केलेल्या. जर गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आला असता तर कदाचित कदाचित फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. धावसंख्या दोनने वाढते धावपलकावर 41. शेवटच्या षटकातील पहिल्या डावातील अजून दोन चेंडू शेष. गोलंदाज सज्ज होते. दीपक बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र चांगला स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड. एक धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धाव पूर्ण केलेल्यात. धावसंख्या दोनने वाढते धावपलकावर 43. स्वराज्य कशेळी टीमचा कॅप्टन आणि गावदेवी केवणी दिवे टीमचा कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचे. पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव मिळेल. पंचांचा इशारा येतो. फलंदाज धावचित बाद. आणि अशा प्रकारे एकूण धावा जोडलेल्या आहेत धावपळकावर 44-45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जय कालिका माता कालवार या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. जो तो येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार. करती कौतुक बघून सारे राष्ट्रवादीचे सत्ता थरार. शेट रणधीर शेट मार्गदर्शन भारी. योगेश शेट सुधीर शेट यांची चाचण्यारी. हाली पब्लिक सारी पिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामधी. हाली पब्लिक सारी पिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामधी. थँक्यू डीजे. तर टॉस बॉक्स मध्ये यायचे पवार द पॉवर. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन. नाणेफेक करण्यासाठी मी गावदेवी 40+ अंजूर संघाचे अष्टपैलू खेळाडू सतीजी नाईक यांना विनंती करणारे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. प्रीतम गावदेवी अंजूर टीमचे कॅप्टन. तसेच 40+ गावदेवी अंजूर टीमचे कॅप्टन संजय देखील आहेत. सतीशजी नाईक देखील आहेत. दोन्ही संघांच्या माहितीकरिता कर्णधारांच्या माहितीकरिता स्पेशल कॉईन आहे. या स्पर्धेसाठी एक कॉईनची बाजू आहे. ती सर्वांचे लाडके ग्रामीण सम्राट लोकप्रिय नेते बाळ्यामामा. आणि दुसरी बाजू आहे राष्ट्रवादी चषक 2022. राष्ट्रवादी चषक असा कॉल आहे. पण कॉल येतोय बाल्यामामा. केवणी दिबे टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलेले आहे. फक्त निर्णय आम्हाला सांगायचा. निर्धारित 3 षटकांचा सामना असेल. पॉवर प्ले नाही याची नोंद घ्यायची आहे. तर वेल कमी आमच्याजवळ. नाणेफेक जिंकून प्रथम
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गावदेवी केवणी दिवे टीमच्या कर्णधाराने आणि फलंदाजीसाठी स्वराज्य कशेळी या संघाला आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद जयवंत पाटील. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. लगेच चला विनंतीशील डोंगे संघाचा संघाने की आपण शतक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचंय. वेळेचं आपण भान ठेवायचंय कारण की आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये डोंगे संघाचा संघाने. चला कारण की आपल्याला खूप आपण वेळ घेत आहेत. विनंती असेल की सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना का करतोय कारण की राष्ट्रवादी चषकचा जर विचार केला आपण सर्व संघांना इथं मात्र संधी देण्यात आलेली आहे. त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे. गावदेव चौथा डुंगे टीम आपलं ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा बघा आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. चार षटकांसाठी फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची. धन्यवाद. तर जो टार्गेट इथं मात्र उभं केलेला पाहतोय आपण निर्धारित 4 षटकांमध्ये 45 धावांचं टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण. सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. चला विनंतीशील कालवार संघाचा संघणे आपण सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जय कालिका माता कालवार. विपक्ष पाहतो आपण डुंगे अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. आवाज जर येत असेल खेळाडू कक्षामध्ये तर आपण सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. 33 बाईक आणि 1 4-व्हीलरसह जागतिक टेनिस क्रिकेट जर विचार केला आपण पहिल्या दिवस पाहतो की एवढी मोठी बक्षीस 33 बाईक 1 4-व्हीलरच्या माध्यमातून पहिल्या दिवस आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित राष्ट्रवादी चषक 2022 चा 4 दिवस आहे. आणि आयोजक जर विचार केला आपण नो डाऊट मी सातत्याने उल्लेख केलेला आहे की अंजूर गावाची स्टार जोडी मग तुमचा खेळ असो की गावाचा विकास असो की सांस्कृतिक कार्यक्रम असो नेहमी जर स्टार जोडीचं खूप मोठं योगदान असते. त्यामध्ये केतनदादा तरे साहेब आणि तसेच आदरणीय सुनीलदादा घरत साहेब यांच्या माध्यमातून एक टेनिस क्रिकेटचा हा बिग शो पाहतोय आपण. तर सामन्याला लगेच सुरुवात करायची. चला विनंती आपल्याला की आपण लगेच सुरुवात करूया. खेळाडू कक्षामधून एकांदा राखीव पाठवायचं इकडं. एकाला इकडं या. तर सलामी जोडी खेळपट्टीवर आहे आणि सर्व थांबवायचंय. आपण सामन्याला सुरुवात करा. चला सातत्याने आम्ही तुम्हाला हेच सूचना करतोय आणि त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. वेलकम आमचे खास जवळचे मित्र राहुल भोईर. स्वागत आहे आपलं व्यासपीठावर. ग्रेट कॉमेंटेटर. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण जो टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे. पाहतोय आपण 45 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज किशोर आहे. स्ट्राईकला फलंदाज विश्वनाथ आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण गौरख. अशी सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू क्षेत्रक्षण जर पहिला पण इथं मात्र विदाऊट पॉईंट आहे. कवर पॉईंट एक्स्ट्रा कवर आणि आमच्या समोर ठीक मिड ऑफ आणि शॉर्ट थर्ड मॅन. ऑनसाईडकडे जर पहिला आपण बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये लॉंग वन बाउंड्री आणि मिड विकेट आणि स्कोर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक अशा प्रकारे मारा करेल इथे मात्र गोलंदाज किशोर. राईट अमर द विकेट. पहिला चेंडू हा मात्र चांगला चेंडू नाही आहे कारण की पाहतोय टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंताची दोन्ही समांतर रेषेत खराब सुरुवात किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वाईट चेंडूने मात्र खातं उघडल्या गेलं एका धावेनी. जय कालिका माता कालवार संघाचं. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर चांगली बॅटिंग इथं मात्र तुम्हाला करावी लागेल. वारंवार तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका. प्रत्येक चेंडूवर तुम्ही क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करू नका. हे आम्ही तुम्हाला सातत्याने सांगतोय. सकाळपासून हे सांगतोय 40+ प्रत्येक संघाच्या खेळाडूंना की आपण वेळ खूप जास्त घेत आहेत कारण की हा शेड्यूल खूप मोठा आहे. यानंतर अजून एक
40+ सामना होईल त्यानंतर मात्र रेग्युलर क्रिकेटकडे आपण वळणार आहोत. पण त्यापूर्वी मात्र जी संधी तुम्हाला दिलेली आहे राष्ट्रवादी चषकमध्ये आयोजक कमिटीनी, त्या संधीचं आपण सोनं करायला पाहिजे. वेळ कमी कर, खर्च करा आपण, कारण की प्रत्येकाची होत असते की मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळणं. यावेळेस पात्र कट करण्याचा प्रयत्न, एकलगी असं वाटलं की बॅटची कट घेऊन चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे गेला होता, बॅटला चेंडू लागून गेला होता आणि एका धावणीत मात्र फलंदाज पाहतो की आपलं विश्वनाथ खातं उघडतोय संघात धावसंख्या 2. गोलंदाज सज्ज होताना प्रत व्हीआयपी डाईज एंड टोकाकडनं राईट अमर द विकेट सज्ज होतोय मारा करण्यासाठी. आता मात्र बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉईंट. ओ यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता पण टप्पा पडल्यानंतर परत वळतोय, वाईटचा इशारा येतोय कारण की थोडंसा आपण क्रॉस बसलेला आहे त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू किती झपकन बाहेर गेला यावर थोडंसं कठीण नसते सांगणं, पण पंचांनी सांगितलं की या चेंडू परत वाईट आहे. खराब गोलंदाजी सुरुवात केली आहे इथं मात्र किशोरच्या माध्यमातून. या चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेलं होय सहमत आहे आणि पंचाचा बोट आकाशाकडे. पहिला फलंदाज बाद रंगलाय वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामधी हाली पब्लिक सारी पिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामधी हाली पब्लिक सारी पिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामधी हाली पब्लिक सारी पिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामधी हाली पब्लिक सारी पिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामधी. क्रमांक 3 नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना चला आपण वेग वाढवायचा आहे कारण की यानंतर अजून एक 40+ सामना आहे. म्हणजे तुम्हाला जे इथं मात्र निमंत्रण दिलेलं आहे खेळण्यासाठी आपण वेळ कमी घ्या सातत्याने. आम्ही हेच सांगतोय धावसंख्या फक्त आणि फक्त 3 आहे आणि पहिला फलंदाज बाद झाला आहे. पाचच्या स्वरूपात पहिला धक्का बसला होता किशोर यांनी मात्र चांगली वापशी केलेली आहे, कमबॅक चांगलं. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. डोंगे संघाचा संघ नाही का आपण, चला विकेट जरी पडला तरी आपण एकत्र जमू नका. नवीन फलंदाज प्रवीण खेळपट्टीवर आहे, स्ट्राईकला असेल नवीन फलंदाज. पहिला फलंदाज बाद झालाय आणि सुरुवात जी पाहिजे ती सुरुवात इथं मात्र चे कालिका माता कालवार संघाला मिळाली नाही कारण की एका चांगल्या चेंडूवर मात्र पाचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद झाला होता. गोलंदाज सज्ज होतोय परत राईटामध्ये विकेट मारा करण्यासाठी. एक जबरदस्त बॉल होता तो पाचीच्या स्वरूपात जो विकेट घेतला होता. यावेळेस पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. चेंडू मात्र डीप मिड होऊन लॉंगवाडना क्षेत्राकडे ट्रॅव्हल होताना तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. चर्चा फक्त एकच आहे सध्या. जर पहिला पण जागतिक क्रिकेटचा जर विचार केला आपण टेनिस क्रिकेटचा नो डाऊट राठोडी चषक ग्रेट आयोजन पाहतोय आपण आणि संपूर्ण श्रेय जर पहिला आपण नो डाऊट गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर. यावेळेस पात्र ड्राईव्ह केलंय ऑफ ड्राईव्ह. यावेळेस पात्र मिड ऑफला चांगला क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल फलंदाज. धावसंख्या पुढे सरकते ती 5 एक बाद 45 धावचं टार्गेट आहे. अजून 40 धावीची आवश्यकता असेल तुम्ही आता सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना राईटामोर द विकेट. चला आपण वेळ कमी घ्या. थेट प्रेक्षेपण अतिशय सुरेख आहे. यावेळेस पात्र बॅकफुटला जाऊन मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. छोट्या बॅकलिपचा वापर केला होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूपर्यंत तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय. धावसंख्येत भर पडती, धावसंख्या 6 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आणि पहिल्या षटकातला हा जवळपास मला वाटते की शेवटचा चेंडू असेल. चांगली सुरुवात गोलंदाज किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोकायच्यात 45 आणि अप्रतिम बॉलिंग. साईड आर्म चेंडू होता खराब आणि योग्य उत्तर दिलं या चेंडूला. बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. आलाय हा दमदार चौकार. पेटून उठलेला धग धग तारांगाहे स्वच्छ साध त्यांचं राहणी मान आहे. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळ्या मामा या ठाणे जिल्ह्याची शान आहे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. तर पाहतोय आपण इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे मात्र 10 आता मात्र 18 चेंडू म्हणजे 35 धावीची अजून आवश्यकता आहे. चला आपण वेळेचं बांटे व्हायचं आहे. खूप चांगली धूंड
पाहतोय आपण ठाणे जिल्ह्याची शान आणि सर्वांचे लोकप्रिय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. कारण की सोपं नसते एवढ्या मोठ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आयोजन करणं म्हणजे खूप मोठी हिंमत आणि हे दाखवलं गावदेवी क्रीडामंडळ अंजूर. आणि खास मी उल्लेख करतोय की कालपासून स्टार जोडी अंजूर गावाची, मग गावाचा विकास असो की खेळाचं माध्यम असो किंवा आता सामाजिक कार्यक्रम असो, केतनदादा तरे साहेब आणि सुनील ग्रस साहेब एक युवा नेतृत्व होत आहे आणि त्यांनी सिद्ध केलं की आमच्यात युवा नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि अंजूर गावाची हे दोन्ही भविष्य उज्ज्वल आहेत. ज्याप्रकारे आपण उल्लेख केला की गावाचा कार्यक्रम असो, समाजसेवक असो की गावाचा विकास असो आणि खेळाच्या माध्यमातून तरी अफाट स्टार जोडी आहे. अक्षय तरे नो डाऊट खूप अफाट मेहनत करताना पाहतोय आपण. संपूर्ण ऑल गावदेवी क्रीडा मंडळचे प्रत्येक पाठीराखे, प्रत्येक गावकरी आणि प्रत्येक खेळाडू, नो डाऊट मयूर मडवीचं मोठं नाव आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, इथं मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर करेल काय. अशोक व्यक्तिगत स्वतःच पहिलं. ओ सुरे कसा फाईट काय, शॉट ऑफ डे आजच्या दिवसातला चांगला हा आतापर्यंतच्या खेळामध्ये सर्वात चांगला षटकार ठोकलाय. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. काय क्लास आहे, बॅकफूट पंच केलं होता अप्रतिम अफलातून. आजच्या दिवसातला राजू पाटील तर मी म्हणेन की सर्वात चांगला हा शॉट होता. आणि एवढं सोपं नाही कवरच्या वरतून षटकार ठोकणं, म्हणजे त्याला टायमिंग शक्ती परफेक्ट चेंडूचा मिलाप होणं गरजेचं आहे आणि तोच पाहिला आपण. परत एकदा कट केलं चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड पॉइंट आणि कवरमधून चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करताना या दोन धावा सहज कम्प्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल काय आणि याच बरोबर निशाणा लागलाय आणि परतीचा प्रवास करायला लागेल. फलंदाजाला फलंदाज बाद होतोय धावतीच्या स्वरूपात. शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिन तो खर, शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिन तो खर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. तर अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, संतोष नाणेकर आणि ऑल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटला सर्वात पहिले जर कोणी उच्चकोटी नेण्याचं काम केलं असेल तर संतोष नाणेकर. त्यानंतर मात्र आता बरेचसे आपण लाईव्ह टेलिकास्टसुद्धा पाहतोय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं आहे कारण की 18 जेव्हा 35 पाहिजे होत्या पहिल्या चेंडूवर एक दणदणीत षटकार ठोकला होता, त्यानंतर मात्र दोन धावा आणि विकेटसुद्धा या दरम्यान एक धावचीच्या स्वरूपात पडला होता. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी जवळपास 27 धावीची आवश्यकता आहे. सामना संपला नाही आहे, सामना इथं मात्र एक रोमांचक स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. काटे की टक्कर नो डाऊट, जबरदस्त फाईट करताना पाहतोय आपण. गोलंदाज राईटामोर द विकेट, यश पात्र फ्रंटला जाऊन ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय आणि बाकीचं काम पूर्ण करतो यष्टी रक्षक. चांगला कमबॅक, वापशी कशी करावी हे सांगतो इथे मात्र गोलंदाज अशोक. सज्ज होताना गोलंदाज छोटं सरण राईटामोर द विकेट अशोक. यश पात्र हा चेंडू प्रश्न विचारला गेला आणि बॅटची कट, परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक धक्का बसलाय. सुरेख बॉलिंग पाहतोय आपण अशोकच्या माध्यमातून. राष्ट्रवादी चषक, राष्ट्रवादी क्रिकेट बिग शो एक नंबर. तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना नितीन आणि कॉम्युनिटी बॉक्स मध्ये जॉईंट होताना पाहतोय आपण सिद्धू. कम बॅक सुरेख वापशी केली पाहतोय आपण आलेख. इथं मात्र बॉलिंगच या षटकाचं पहिल्या चेंडूवर पाहिलं आपण षटकार, त्यानंतर मात्र दोन धावा एक फलंदाज धावची, त्यानंतर मात्र अतिशय अप्रतिम अफलातून कामगिरी पाडतोय. शेवटचा विकेट बाळाच्या स्वरूपात पडला होता पहिला. आपण नितीन अजून खातं उघडायचं आहे. प्रवीण मात्र चार चेंडूमध्ये व्यक्तिगत 10 या धावसंख्येवर.
दहा धाव संख्येवर खेळतोय प्रवीण, अजून किल्ला लढवतोय एका साईडला उभा राहून, आणि प्रवीणकडे खूप काही अपेक्षा असेल गोलंदाज सज्ज होताना. राईट आम द विकेट, ओ क्लास आहे पण परफेक्ट फटका नाहीये, चांगला प्रयत्न. क्रिकेट कम फुटबॉल जास्त, आणि हे चित्र आपण सातत्याने मेंद्रेच्या आतमध्ये पाहत असतो. पण धावा अतिरिक्त मिळेल किती, तीन धावा, म्हणजे एक धावा तरी पण वाचवली ज्या प्रकारे प्रयत्न केला होता वैडीज लॉंग ओव्हरचा क्षेत्ररक्षक. या तीन धावीने संघ धावसंख्या पुढे सरकते, ती आता मात्र पाहतोय 21-21 लॉस ऑफ 3 विकेट्स, 25 धावचा टार्गेट आहे. अजून सामना जिंकण्यासाठी 13 चेंडूंनी 24 धावीची आवश्यकता आहे. प्रवीण खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र एक जमीची बाजू आहे. नितीन याचा चांगला फटका होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. दोऱ्याने त्या टोकाकडनं परत सज्ज होताना गोलंदाज अशोक, राईट आमर द विकेट. यासपात स्लॉग स्वीप टर्न केले चेंडूला, लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना पाहतोय. फंबलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल काय, तालमेल पाहायला मिळत नाहीये. होय की नाही, होय की नाही करता करता शेवटी मात्र फलंदाज धावबाद होतोय. देवी क्रीडा मंडल अंजुर की हाली पब्लिक सारी पिदा, तेनी क्रिकेट का बिग शो दोरा मदी, हाली पब्लिक सारी पिदा, तेनी क्रिकेट का बिग शो दोरा मदी. राष्ट्रवादी चषक का एक नंबर, चर्चा गाजते जिल्हा भर, पाल्या मामात काम काय लय दमदार, चर्चा गाजते जिल्हा भर. टफ फाइट करताना पाहतोय आपण. अजून मी तर म्हणेन की सामना एकतर्फी नाहीये. नवीन फलंदाज संभाजी खेळपट्टीकडे रवाना होताना आपण पाहतोय. सामना जिंकण्यासाठी अजून इथं मात्र संघर्ष करावा लागेल. चला आपण क्षेत्रक्षण लगेच जाऊन घ्या. सातत्याने मी तुम्हाला सूचना करतोय की आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका आणि वेळ कमी घ्या. आपण जागतिक टेनिस क्रिकेटचा जर विचार केला, हेच पहिल्या दिवसापासून चर्चा होताना पाहतोय. 33 बाईक आणि एक फोर व्हीलर, म्हणजे न भूतो न भविष्यती, इतिहासमध्ये लिहिली जाणारी ही टुर्नामेंट पाहतोय आपण. राष्ट्रवादी चषक 20-22 अगदी बरोबर, कारण की पाहतोय की जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट आपणचा पुस्तक उघडणार त्यामध्ये अग्र नंबर वन ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. धावसंख्या पाहतोय धावपलकावर 23, अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 चेंडूमध्ये 22 धावीची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे आमचे आयोजक आणि ज्यांनी टेनिस क्रिकेटचं एक खूप मोठं नाव आहे सुनील ग्रत्त यांच्या बाबतीत मी नेहमीच सांगतोय की तो आयोजकासोबत एक चांगला महान उत्कृष्ट क्रिकेटरसुद्धा आहेत. कित्येक स्पर्धा सुनील ग्रत्त यांनी आपल्या बॅटिंगमुळे गाजवलेल्या आहेत. आणि गावदेव अंजूर, जिसको हार नाही मंजूर, प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा हा संघ सहभाग होतो तो प्रयत्न त्याचा सफल होतोय. चला आपण वेळेचा भान ठेवायचं आहे. सातत्याने विनंती करतोय की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ कमी घ्या आपण. चला आपण वेळ कमी घ्या. आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं वेलकम सुस्वागतम. दरम्यान आगमन झालेलं आहे पण चेंडूला लॉन्च केले बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून, आकाशी फटका, आला एक दमदार षटकार. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सातत्याने जे उल्लेख केला होता की सुनील घरत दादा यांचे छोटे बंधू राहुल घरत दादांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं मनपूर्वकचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व राहुल यांचं, स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर. आणि आता मात्र जॉईंड होताना पाहतोय आपण बाबू शाह, समालोचक नवी मुंबईचे. वेलकम. याच पात्र ड्राईव्ह केले चेंडूला पाहतोय आपण. वाईडीस लॉंग ऑफ बॉन्डीकडे चेंडू सरकताना स्वीपर कव्हरकडे चेंडूला फील केल्या जाते. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या दोन धावा सहज कंप्लीट पाहतोय. या दोन धावीने संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 31-31. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 14. समीकरण सोपं आहे. ज्या प्रकारे मला वाटलं की पहिल्या चेंडूवर चेंडूला लॉन्च केला होता सुरेख फटका, ओ अजून एक पुलचा फटका, पण फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं.
तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल डेड बॉलचा इशारा येतोय. जे जुने चेंडू आपण बाहेर जातात कृपयाकडून तो चेंडू द्यायचा आहे. विनंती असेल जे आमचे पाठीराखे आहेत लहान पाठीराखे आहेत त्यांना विनंती असेल. तर सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतो की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. हेच पंचाला सुद्धा आम्ही वारंवार सूचना पंचांनीसुद्धा वारंवार सूचना केली होती. यानंतर मात्र जो संघ वेळेचं भान ठेवणार त्याला मैदानी पंच पेनल्टी देण्यात येईल. याच पाता कट केल्या चेंडूला बॅकवर्ड पॉईंट खाली क्षेत्रामध्ये सुरेख अफलातून फटकाय चेंडू जाईल सीमा पार आलाय हा दमदार चौकार. रंगलाय वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये रंगलाय वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये खाली पब्लिक सारी. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होताना खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे बाबूशा. आणि आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अलग अलग अंदाज असतोय आणि हे प्रत्येक लोक एकमेकाची कॉपी करू शकत नाही आणि कॉपी करून लोक काही पुढे जाणार नाही आहे. जो स्वतःच समालोचन आहे त्यामध्ये बाबूशा सुद्धा एक अतिशय नटखट अंदाज मी कॉमेंट्री करण्यावाले. बाबूशा स्वागत आहे आपका सई दिल से. तर सामना जिंकण्यासाठी इथून मात्र एक सोपं समीकरण ज्या प्रकारे बॅटिंग इथं मात्र पाहते आपण प्रवीण ग्रेट बॅटिंग लाजवा प्रत्येक फटके हुक पुल कट ड्राईव्ह प्रत्येक फटके त्याच्या पिशवीतून बाहेर काढतोय आणि एक झुंजार डाव साकारतोय आपल्या संघासाठी. याच पाता सुरेख फटका डाऊन द ग्राउंड सीमा पार आलाय हा अजून एक दमदार चौकार. यावेळेस पात्र टॅप केले चेंडूला पाहतोय थर्डमॅन क्षेत्राकडे अतिशय वेगळा दुसरी धावण्याचा प्रयत्नांनी सफल होते. दरम्यान चर्चा का होणार नाही आहे कारण की पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी चषकचा आपण एकच चर्चा करतोय आणि भिवंडी टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर लोकप्रियतेच्या बाबतीत नंबर वनवर आहे. सन्माननीय केतन तरे दादा आणि सुनील ग्रत दादा यांच्यासाठी खास या आयोजनासाठी गोळेगावचे उद्योगपती आणि जनमान गोवे संघाचे सर्वेसर्व सुनील दादा भगत यांच्याकडून खास स्टार जोडी अंजूर या जोडीला त्यांनी शुभेच्छा दिल्यात की आयोजन करावं तर कसं स्टार जोडीसारखं. खूप खूप धन्यवाद सुनील दादा आपलं. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त चार धावीची आवश्यकता आहे. सामना असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये दबाव होत होता पण ज्या प्रकारे क्रमांक 3 आलाय प्रवीण नावाचा वादळने तर अतिशय देखणी दमदार बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ओ यावेळेस पाहता चांगला चेंडू होता बॅकफुटला जाऊन मात्र चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता वेगाला इथं मात्र बीट झालं आहे आणि षटकाची समाप्तीचा सुद्धा इशारा आला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचं टार्गेट जो पाहतोय आपण तो स्वीकारताना एक चांगली दमदार सुरुवात आहे.
याच पात्र पंच केले चेंडूला कवर कडे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी इथं मात्र करेल काय आणि इथं मात्र हा विजय संपादन केले पंख पसरुनी